हे दोन डोळे केवळ तेच पाहू शकतात जे भौतिक आहे, पण तिसरा डोळा हा आतल्या दिशेने पाहणार आहे. तुमची कामवासना, तुमचा कामुक स्वभाव हा कधीच बाहेर उभा नव्हता, तो नेहमी तुमच्या आतच आहे. मुख्यतः वासना म्हणजे ती तुमच्यात एक प्रकारची अपूर्णत्वाची भावना निर्माण करते आणि अशा गोष्टीची ओढ निर्माण करते. जेव्हा आपण शिव असं म्हणतो तेव्हा शिव म्हणजे तिसरा डोळा असं समीकरणच झाले. तिसरा डोळा याचा अर्थ आहे हे दोन डोळे बाहेरचं बघण्यासाठी, हे दोन डोळे भौतिक विश्व दाखवण्यासाठी समर्थ आहेत. हे दोन डोळे केवळ तेच पाहू शकतात जे भौतिक आहे, पण तिसरा डोळा हा आतल्या दिशेने पाहणार आहे, तो काही तुमच्या कपाळातून उघडणारा नाहीये. तिसरा डोळा हा तुमच्या आतलं पाहणारा डोळा आहे. पण तुम्ही अशा कथा ऐकल्या आहेत, शिवानं डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म केलं. भारतात प्रेम आणि काम वासनेसाठी देव आहे कामदेव. काम म्हणजे विषय वासना. तिच्या तुम्हाला थेट समोरासमोर जायचं नसतं म्हणून तुम्ही त्याला प्रेमात बदलता. कारण तुम्हाला त्यात थोडंसं सौंदर्य हवं असतं. म्हणून तो झाडाच्या पाठीमागे लपतो आणि शिवाच्या हृदयावर बाण सोडतो. तो शिवाला लागतो आणि तो जरा अस्वस्थ होतो. मग त्याला कळतं हा तर कामदेव आहे, अर्थात त्याची स्वतःची कामवासना वर येते. म्हणून त्याने आपला तिसरा डोळा उघडला अगदी उग्र आणि कामदेवाला भस्म केलं. तो झाडापाठीमागे लपला होता तरीही त्याला भस्म केलं. आणि मग शिवानं कामदेवाला जाळलेली राख घेतली आणि अंगभर फासली असे म्हणत की विषय वासनेला मी कायमचाच विराम दिलाय. ही सर्वसामान्य कथा लोकांना सांगितली जाते. पण तुम्हीच सांगा, तुमची वासना तुमच्या आत निर्माण होते की झाडाच्या पाठीमागे? हो, तुम्ही झाडाच्या पाठीमागे जाऊ शकता, ती गोष्ट वेगळी. पण ते निर्माण कुठे होते? तुमच्या आतच ना. इच्छा ही काही बाहेर बसली नाहीये. एक सुंदर स्त्री किंवा देखणा पुरुष तिथे बसलाय म्हणून इच्छा जागृत होते असं नाही. कारण इच्छा म्हणजे कामवासना ही तुमच्या आतच आहे. म्हणून त्यानं आपला तिसरा डोळा उघडला आणि आपल्यातील कामवासनेला भस्म करून टाकलं. जो बाहेर उभा आहे त्याला नव्हे, कारण काम हा कधीच बाहेर उभा नव्हता. कृपया याकडे लक्ष द्या आणि पहा, तुमची कामवासना, तुमचा कामुक स्वभाव हा कधीच बाहेर उभा नव्हता, तो नेहमी तुमच्या आतच आहे. म्हणून त्यानं आपला तिसरा डोळा उघडला असा नव्हे, आपल्या आत. आणि त्याला ही कामवासना दिसली, ज्याचा अर्थ आहे काही गोष्टी स्वाभाविकपणेच तुमच्यात बसवल्यात ज्यामुळे तुम्हाला अपूर्ण वाटतं. म्हणून तुम्हाला वाटतं की एखादी वस्तू किंवा व्यक्तीशी एकरूप झालो तर मी पूर्ण होईन. वासना ही काही फक्त स्त्री पुरुषांबद्दल नाहीये, शॉपिंग सुद्धा वासना आहे. कारण तुम्हाला काहीतरी हवंय तेव्हाच आयुष्य परिपूर्ण होईल असं वाटतं. प्रत्येक इच्छा ही वासना आहे, कारण तिच्याशिवाय मला अस्तित्वच नाहीये. मला ते हवंय, कारण जेव्हा ते मला मिळेल हे परिपूर्ण होईल. मग ती एक वस्तू असेल, एखादी पदवी, अधिकार किंवा लैंगिक वासना, काही का असेना. मुख्यतः वासना म्हणजे ती तुमच्यात एक प्रकारची अपूर्णत्वाची भावना निर्माण करते आणि अशा गोष्टीची ओढ निर्माण करते की तुम्हाला वाटतं ते नाही मिळालं तर मी अपूर्ण आहे. म्हणून शिवानं कामवासनेला आपल्या आतच भस्म करून टाकलं. त्यानं वासनेला भस्म केलं आणि मग घामाऐवजी त्याच्या शरीरातून राख पाझरू लागली. ही योगिक कथा आहे.
पण सामान्य जनतेला सांगितल्या जाणाऱ्या कथेत कामदेव एका झाडापाठीमागे लपला होता आणि शिवानं त्याला भस्म केलं. आपले डोळे उघडले आणि त्याला भस्म केलं आणि ती राख घेऊन अंगभर फासली. योगिक कथेचा पैलू असा आहे, विषयवासना त्याच्या आत अवतरली, त्यानं त्याचा तिसरा डोळा उघडला, त्याला भस्म केलं आणि मग राख हळूहळू त्याच्या शरीरातून पाझरू लागली, जे दाखवत होतं की सर्व काही आता शांत झालेलं आहे. म्हणून तुम्ही स्वतःबद्दल जे काही जाणता ते सर्व काही मेलं पाहिजे. जेव्हा मृत्यू असं म्हणतो तेव्हा शारीरिक मृत्यू ही अडचणच नाही आहे. प्रश्न ते गमावण्याचा आहे जे या क्षणी तुम्ही स्वतःला मी म्हणून ज्याने ओळखता, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची ओळख. एकदा जर का तुम्ही शारीरिक आणि मानसिक चौकटीच्या बाहेर एक व्यक्ती म्हणून वावरायला शिकलात म्हणजे तुम्ही मरण पावला आहात. यालाच म्हणतात जिवंतपणे मृत्यू जगणे. तर जर तुम्ही एक व्यक्ती म्हणून शारीरिक आणि मानसिक चौकटीशिवाय जगायला शिकलात तर तुम्ही एक चालता फिरता मृत्यू आहात. जर तुम्ही एक जिवंत मृत्यू असाल तर तुम्ही अनादि अनंत आहात. तर आता वेळ आलेली आहे तुम्ही एक जिवंत मृत्यू होण्याची, जेणेकरून तुम्ही शाश्वतपणे जगू शकाल.